अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्कासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याचा घाट रचून भाजपा नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप करत सदर प्रकार हा निंदनीय असून या संपूर्ण प्रकाराचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या मार्फत कसून चौकोल चौकशी करण्याची मागणी जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीने निवेदनाद्वारे करीत तहसीलदार यांना आज निवेदन सादर केले आहे। या प्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रवीण चव्हाण कोण है सरकार का दलाल है। प्रवीण चव्हाण कोण है सरकार का दलाल है। अरे कोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आघाडी सरकारचा गिरीश भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है। देवेंद्र जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। अरे आघाडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। आघाडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। कोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आघाडी सरकारचा गिरीश भाऊ तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा सरकारी वकील प्रवाद प्रवीण चव्हाण कोण है सरकार का दलाल है। प्रवीण चव्हाण कोण है सरकार का दलाल है। प्रवीण चव्हाण कोण है सरकार का दलाल है। भारतीय जनता पार्टीचा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा गिरीश भाऊ तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। देवेंद्र जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देश के गद्दारों को झूठे मारो सालों को, देश के गद्दारों को झूठे मारो सालों को। काल माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची ऑडिओ व्हिडिओ क्लिप सादर केली। त्यातून जे लक्षात आलं की व्यक्ती गैरउपयोग सरकारी योजनेचा होतोय, खोटे गुन्हे दाखल करून बाऊलवर मोक्का लावण्याचा कटकारस्थान बसले गेले। या सगळ्या प्रकारांची चौकशी सीबीआयमार्फत झाली पाहिजे ही जनतेची मागणी आहे। भारतीय जनता पार्टीच्या समितीच्या वतीनं आमच्या ह्या भावनात्मक सरकारला कळवा, अन्यथा खूप मोठं आंदोलन आम्हाला पुढच्या काळात आम्ही करणार। गिरीश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधानसभेत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप माननीय अध्यक्षांना दिली आणि हे महा आघाडी सरकार किती सरकारी यंत्रणेचा गैरउपयोग करतोय हे त्या क्लिपद्वारे आपल्याला लक्षात आलेलं असेल। संपूर्ण महाराष्ट्राने कालचा प्रकार पाहिला आणि हा महाराष्ट्र आदरून गेला। म्हणजे एखाद्या सरकारी वकिलाने कट रचायचा याचं ऑफिस जणू विरोधकांच्या राजकीय लोकांना संपवण्याचा एक अड्डा त्यांनी तयार केला आणि कशा पद्धतीने कट रचून खोटे गुन्हे आमचे नेते माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्यावर टाकल्या गेला आणि त्यात मोक्का लावण्यासाठी कशा पद्धतीने कट रचण्याचे जी ऑडिओ क्लिप होती व्हिडिओ क्लिप होती ती सगळ्या जनतेने समोर आलेली आहे। आणि नुसते भाऊच नाही तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सुधीरभाऊ मुंगेटवार असतील, अनेक नेत्यांना देखील कशा पद्धतीनं फसवायचं या आशयाची चर्चा त्या या व्हिडिओ क्लिपमध्ये आलेली आहे। आणि त्यांनी पवार साहेबांचं नावाचा उल्लेख तिथे केलेला आहे।
एकनाथराव खडसेंच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि अशा जयंत पाटलांचा उल्लेख केलेला आहे. अनेक मंत्र्यांचा देखील उल्लेख त्यांच्या या सरकारी वकिलाने केलेला आहे आणि कशा पद्धतीने खोटे पुरावे सादर केले गेले, कशा पद्धतीने खोटे पंचनामे केले गेले, पंचांना कशा पद्धतीने केला काय केलं, रेड कट टाकताना अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने ब्रीफिंग त्याने केलं, हे सगळं त्यानेच त्या सरकारी वकिलाने त्याच्याच तोंडाने त्याच्या स्वतःच्या मुखातून सगळा प्रकार सांगितल्याचा सगळ्या महाराष्ट्राने काल पाहिलं. हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, महाराष्ट्राला काडीमा फासणारा प्रकार आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची पायमल्ली हा त्या सरकारी वकील खऱ्या अर्थानं करतोय. अत्यंत क्लिष्ट आणि अत्यंत धक्कादायक प्रकार काल आपण सगळ्यांनी पाहिला. मी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं त्या सरकारी वकिलाचा आणि या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो आणि या सगळ्या प्रकाराची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी माननीय देवेंद्रजींनी ही मागणी केलेली आहे. देवेंद्रजींनी मागणी केली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने ही मागणी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता प्रत्येक त्याच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत हा त्या नेत्यांच्या पाठीशी आहे. संपूर्ण तालुका हा भाऊंच्या पाठीशी आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकाराची ही CBI मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेवरील प्रशासकांवरील हा विश्वास उठलेला आहे, कारण अनेक अधिकारी या सगळ्या कटात सहभागी झाल्याचं त्या सगळ्या क्लिपमध्ये दिसतंय आणि म्हणून याची CBI मार्फतच चौकशी झाली पाहिजे आणि त्या प्रवीण चव्हाणला तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर खोटं कटकारस्थान रस्त्याचे गुन्हे देखील दाखल झाले पाहिजे, त्यांची सनद जमा झाली पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची मागणी. कालच आपण सर्वजणांनी पूर्ण जनतेने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जनतेने पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कशी अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी ज्या सरकारवर राज्याचं संरक्षणासोबतच पालनपोषणाची जबाबदारी असते ते सरकारच जर षडयंत्र करून या राज्यातील लोकनेते जे असतील लोकांचं नेतृत्व करणारे त्यांना विरोधकांना राजकीय षडयंत्र करून त्यांना संपवण्याचं कट कारस्थान काल उभ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर पूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि म्हणून जे सरकारी वकील आहेत प्रवीण चव्हाण यांना तात्काळ निलंबित करून त्यांची सनद माननीय न्यायालयाने जमा करून घेतली पाहिजे, त्यांच्याकडचे सगळे अधिकार हे काढून घेतले पाहिजे. त्याचबरोबर या आघाडी सरकारने जो डाव आखला आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना संपवण्याचा हा डाव या माध्यमातून उघडकीस आल्यामुळे हे सरकार कशा पद्धतीनं अराजकता या राज्यामध्ये निर्माण करतंय मला तर वाटतं की हे सगळं आघाडी सरकार राज्य चालवण्यास अकार्यक्षम असल्यामुळे कुठलेही कट कारस्थान करून विरोधकांची मुस्कट जाबी करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून माझी राज्यपाल महोदयांनी देखील विनंती आहे की आपण एखाद्या वेळेस राष्ट्रपती राजवट या राज्यामध्ये लागू करावी, कारण सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये हे जे सरकार आहे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी नपुंसक ठरलेलं आहे. म्हणजे कुठले शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांची सुरक्षा असेल, या सर्व क्षेत्रामध्ये हे सरकार अगदी नपुंसक ठरलेलं आहे आणि म्हणून या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे. मी या निमित्तानं आदरणीय राज्यपाल महोदयांनाच विनंती करतो की आपण राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटींची शिफारस पाठवून या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, कारण हे राज्य अराजकतेकडे चाललेलं आहे, कारण इथले मंत्री इथलं शासनच कटकारस्थानामध्ये सहभागी होत आहे हे काल पूर्ण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मी पुन्हा या निमित्तानं जे गिरीश भाऊ व आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे मंगेश चव्हाण असतील, जयकुमार रावल असतील, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार या सर्वांना फसवण्याचं जे कटकारस्थान काल आपण सर्वांनी पाहिलं त्या सर्व कटकारस्थानाचा आम्ही निषेध करतो व तात्काळ या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी CBI मार्फत व्हावी आणि आमच्या नेत्यांनी आधीच सांगितलेलं आहे की आम्ही जर तिच्यामध्ये खोटे असेल तर आम्ही नार्को टेस्ट करायला तयार आहे, परंतु या सर्व जे या कटामध्ये सहभागी अधिकारी असतील, सरकारी वकील असतील, मंत्री असतील यांची देखील नार्को टेस्ट करावी आणि CBI मार्फत याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही सर्वजण आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि याची जर चौकशी नाही झाली तर पुढील काळामध्ये
जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी व जिल्हा भारतीय जनता पार्टीने चितरस्त्यावर उतरेल ही ग्वाही आणि हे निवेदन आम्ही आता तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.